सामाजिक, राजकीय, आर्थिक, कला, सांस्कृतिक, कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील, महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील वित्तम बातमी, लोकविकास न्यूज, खबर महाराष्ट्राची, लोकविकासाची। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। समितीचे सभापती होते आमच्या तिकडचे रामभाऊ गावंडे होते, ते रावसाहेब तांडगे पण होते त्यावेळेला, आणि त्यावेळेला या भागात रस्ता पण नव्हता, केवळ गाडीवा, खडीकरण सुद्धा नव्हतं। खडीकरण झालं 72 वेळेला दुष्काळात, आणि म्हणून अशा या गावामध्ये शहरापासून दूर आहे, पिंपरी शहरापासून जवळ आहे, आणि 5 किलोमीटरवरून मेन रोड आहे त्यांना, आणि इथं तर 15 किलोमीटरवरून मेन रोड नव्हता। म्हणून सगळ्यांनी आग्रह केला आणि बाकीच्यांसुद्धा सगळ्यांनी आग्रह केला की लाड सावंगीला जाऊ दे, कारण तिथं खूप दूर आहे, रस्ता नाही। इकडं चौकाला जायचं तर 30 किलोमीटर, करमाडा जायचं तर 15 किलोमीटर, असंही अंतर होतं, म्हणून ही निवड झाली। आता तेव्हाला स्वाभाविक आहे की गडबडीमध्ये कुणीतरी जागा ही दानपत्राने घेतलेली जागा आहे, पण दानपत्र सापडत नाही असं सांगतात जिल्हा परिषदेला। जिल्हा परिषदेत काल परवा मला काही शिक्षक भेटले होते, आणि 2005 नंतर शिक्षकाची जी काही पेन्शन आहे ती बंद झाली, पण 5 नंतर सुद्धा काही शिक्षकाचं कपात झाली, पेन्शनसाठी जी कपात होते, आणि त्यांच्याकडे त्या पावत्या पण आहे, पण त्याचा सुद्धा रेकॉर्ड जिल्हा परिषदेला सापडत नाही, त्याच्यामुळे त्यांना पुढे जाता येत नाही। आणि त्यामुळे असं काय तिथलं आपलं रेकॉर्डिंग जे असेल ते एकदा पुन्हा जरा काढून पाहिलं पाहिजे, आणि आपण हे असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले सुद्धा पूर्ण केले पाहिजे असं मला वाटतं। एकूण या ठिकाणी रस्त्याचा मोठा विषय निघाला, रस्ता करा म्हणजे मध्ये 5 वर्ष ते कोणी म्हणलं नव्हतं मला रस्ता खराब आहे का, रस्ता खराब आहे, कारण रस्ता खराब होत